नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल. माणदेशी महोत्सव या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षांपासून माणदेशी महोत्सव भरतोय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये हा महोत्सव भरलेला आहे. यंदा या महोत्सवाचं 4थं वर्ष आहे. गावराऊन कलाकुसर पदार्थ या सगळ्या गोष्टींची या महोत्सवामध्ये ओळख होत असते. सातारा जिल्ह्यातल्या कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि याच माणदेशी फाउंडेशनतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. यामध्ये ग्रामीण भागातल्या महिला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवताना स्वतः केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बाजारपेठेमध्ये त्यांना स्थान मिळवण्याचा देखील प्रयत्न करत असतात. या महोत्सवाबद्दल मुंबईकरांना एक उत्सुकता असते आणि त्यामुळं त्याला चांगला प्रतिसाद देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. पाहूया. गावातली खरी मजा, पारंपरिक पद्धती या सगळ्या मुंबईत अनुभवता येतात. ते म्हणजे माणदेशी महोत्सवामध्ये तिथे आपण आहोत आणि आपण पाहू शकतोय की जात्यावर ज्या पद्धतीनं डाळ जी आहे ती दळली जाते ते या ठिकाणी ह्या सगळ्या मावशींकडून केली जाते. ह्या खरं तर ग्रामीण भागातल्या महिला उद्योजिका आहेत आणि त्यांच्याकडून ओव्या गात गात एक पारंपरिक पद्धतीनं ही डाळ जी आहे ती दळली जाते. आपल्या सोबत आहेत, परत ओव्या देखील त्या गात आहेत आणि त्यांचा अनुभव आपण खरं तर या सगळ्यातून घेऊया. लागून गेले याड मला लागून गेले याड लागून गेले याड अस बारीक तुझा गेळा गे बारीक तुझा गेळा गेती गळ्यात घोटाळून वे गळ्यात. रवींद्र नाट्य मंदिर ते माणदेशी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. खटास ठिकाणी आपण आलो आणि आपण पाहतोय खरं तर सगळ्या ग्रामीण संस्कृतीचं वर्णन या महोत्सवात केलेलं आहे. अनेक उद्योजिका आहेत ज्या ग्रामीण भागातल्या आहेत, त्या उद्योजकांकडून वेगवेगळ्या कलाकुसरी असतील, वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती असतील, त्या सगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख या ठिकाणी होणार आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी आपण पाहतोय की ग्रामीण जीवन कशा पद्धतीचं आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. दोन महिला आपण पाहतोय सूप बनवताना त्या महिला या ठिकाणी आहेत, समोर जातं ठेवलेलं आहे. दुसरीकडे शेतकरी आहे आपल्या मुलासोबत आणि दोन बैलां सोबत तो शेतात फळा लावताना पाहायला मिळतोय. तर एक लहानसा झोपडा आहे, त्या झोपड्यात एक लहान महिला जी आहे ती बसलेली आहे, महिला धान्य पाखडताना पाहायला मिळते. असं संपूर्ण ग्रामीण जीवन या माणदेशी महोत्सवामध्ये खरं तर वर्णन केलेलं आहे, दाखवलेलं आहे आणि हा महोत्सव बघण्याची संधी सगळ्याच मुंबईकरांना आहे आणि म्हणूनच 9 जानेवारीला सुरू झालेला हा महोत्सव 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि म्हणून सगळेजण ह्या महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. कॅमेरामॅन मंगेश सह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. माणदेशी महोत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीचं दर्शन घडतं. अगदी जात्यांवर धान्य दळण्यापासून सगळ्या पद्धती इथं मुंबईकरांना अनुभवता येतात. जात्यावर धान्य दळताना वेगवेगळे अभंग ओव्या गातात आणि महिला धान्य दळतात, हे असं एकूण चित्र या महोत्सवामध्ये पाहायला मिळतं. या महिलांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. गावातली खरी मजा, पारंपरिक पद्धती ह्या सगळ्या मुंबईत अनुभवता येतात. ते म्हणजे माणदेशी महोत्सवामध्ये तिथे आपण आहोत आणि आपण पाहू शकतोय की जात्यावर ज्या पद्धतीनं डाळ जी आहे ती दळली जाते ते या ठिकाणी ह्या सगळ्या मावशींकडून केली जाते. ह्या खरं तर ग्रामीण भागातल्या महिला उद्योजिका आहेत आणि त्यांच्याकडून ओव्या गात गात एक पारंपरिक पद्धतीनं ही डाळ जी आहे ती दळली जाते. आपल्या सोबत आहेत, परत ओव्या देखील त्या गात आहेत आणि त्यांचा अनुभव आपण खरं तर या सगळ्यातून घेऊया. लागून गेले याड लागून गेले याड अस बारीक तुझा गेळा गे बारीक तुझा गेळा गेती गळ्यात घोटाळून वे गळ्यात घोटाळून माझे सण्याचे घड येणे व सिनचे घड येणे साधे दिया बाबा उटाळून वे दिया बाबा उटाळून साधे दिया बाबा उटाळून वे दिया बाबा उटाळून अस बारीक तुझा गळा गे बारीक तुझा गळा साध दिया नारी कोण होती वे दिया नारी कोण होती
एवढी करंडी माझी लाडी वय करंडी माझी लाडी राती पावनी आली होती वय पावनी आली होती राती पावनी आली होती वय पावनी आली होती माई बाईला जायला वय बाईला जायला जुन्या डेऱ्यावर ने वाट गे डेऱ्यावर ने वाट एवढी करंडी माझी लाडी वय करंडी माझी लाडी नक्कीच आपण ज्या गावी ज्या पारंपरिक पद्धती असतात ज्या पद्धतीनं जात्यावर दळलं जातं तो सगळा अनुभव आपण घेतोय आपल्या सोबत या सगळ्या आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही मुंबईत आलेला आहात गावच्या ज्या संस्कृती आहेत ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या मुंबईतल्या या सगळ्यांना दाखवताय काय वाटतं? हा 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 हो दावतोय बरं वाटतंय. आमच्या गावाकडं आम्ही खुरपान शेती सगळी जनावर असं करतो आम्ही रोजगार करतो त्याच्याशिवाय आम्हाला खायला नाही. मग ही गावची पद्धत तुम्हाला डाळी कुठलं कडधान्य ही बाजरी अंक गहू पिऊ हे गावाकडलं आमचे असतं म्हणजे तुम्हाला माहिती नाही. हे जी चव लागते हे असला धंदा आम्ही करतो. आम्हाला दुसरा काय धंदा काम केलं तर 4 रुपये नाही करणार तर कुठला. आम्हाला सांगा काय वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण जात्यावर दळतोय काय वैशिष्ट्य आहे जात्यावर जेव्हा दळतो तेव्हा वेगळी चव लागते एक चविष्ट पदार्थ होतो. हा जात्यावचा चविष्ट पदार्थ होतो आणि आता चक्की आल्या त्या गिरणी आल्या ते चव लागत नाही. गॅसवर चव लागत नाही. चुलीची भाकरी चांगली लागते. जात्यावरचं पीठ चांगलं लागतं. गिरणीचं पीठ चांगलं लागत नाही. गॅसवरची भाकरी चांगली लागत नाही. इंगळावर शेकायची चुली टाकायची आणि भाजून खाल्लं काढली का नाही ती चविष्ट लागते. ही अशी चविष्ट लागत नाही गॅसवरती. भाकरी गिजगिज लागते ती खाताना. आणि ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती आहेत. महिला पूर्वीपासून जात्यावर धान्य दळतात का याचा म्हणजे शारीरिक फायदा पण महिलांना होत असेल ना? हो होतो ना. बराबर आहे. शारीरिक फायदा आपल्या शिराराला चांगला असतं. हे असं तुमच्यासारखं बसून आम्हाला हे सुद्धा मिळणार नाही. बोला असं बसून मिळेल का आम्हाला? रानात खुरपाय जायचं काय बी कष्ट करायचं. तुम्ही लावल ते आम्ही ऊस लावायचा तोडायचा कापायचा मोळ्या घ्यायच्या गाडी चढायचं हे सगळं आम्ही करतो. आम्हाला दुसरा उद्योग नाही. आणि नाही करणार तर ही आम्हाला कमी पडतंय. तुम्ही नाही करणार तर आराम बसून खाते आम्हाला काय. रोजगार हमी रोजगार आम्हाला भरपूर नाही. शेतीत करा कुठे बी करा रोजगार रोजगार भरपूर नाही आम्हाला. हे आम्ही काम करतो असली काय करायचं. आम्ही सातारा जिल्ह्यातला आहे. सातारा जिल्ह्यात नक्कीच आपण पाहतोय की या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत त्या जात्यावर दळताना पाहायला मिळतात. खरं तर जात्यावरचं धान्य जळवलं जातं त्याची वेगळी चव असते. पारंपरिक पद्धतीनं ते दळलं जातं आणि खरं तर याचा फायदा जो आहे तो महिलांना देखील होतो. आणि म्हणूनच मुंबईतल्या महिलांना याचा अनुभव घेता यावं. हे धान्य कसं तयार होतं हे धान्य कसं असतं त्याची चव कशी असते हे सगळं या ठिकाणी कळावं म्हणून ह्या ठिकाणी या जात्यावर धान्य दळत ह्या महिला ओव्या देखील गाताना पाहायला मिळतात. एक छोटासा ब्रेक घेतोय लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर माणदेश महोत्सव या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खेडेगावात मातीच्या भांड्यात अन्न पदार्थ बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र यामागे वैशिष्ट्य आहे. ती का बनवली जातात आणि मातीची भांडी कोणत्या आकाराची असतात हेही या माणदेश महोत्सवामध्ये अनुभवायला मिळत आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी. पाहूया. माणदेशी महोत्सवात दुसरं आकर्षण आहे ते म्हणजे मातीची भांडी. आपण पाहतोय की मातीची भांडी जी आहे ती कशा पद्धतीनं तयार केली जातात. खरं तर ही भांडी तयार होण्यासाठी
भैऱ्याचा कालावधी लागतो आणि त्यानंतर अशी सुरेख सुबक भांडी जे ती मातीची तयार होतात. त्यात आपण पाहतोय की मातीचं टोप पाहायला मिळतात, मग हे मोठं टोप असेल, छोटं टोप असेल, त्यानंतर मातीचे डबे आहेत. इतकंच नाही तर हे दोन लहान कपही आपण पाहतोय की मातीचे हे लहान कप पाहायला मिळतात. हे लहान कप झाल्यानंतर मातीचे ग्लास आहेत, हे ग्लासही आपण पाहू शकतोय. त्यानंतर भातुकलीचा खेळ मांडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मातीची लहान भातुकली जी आहे ती पाहायला मिळतीय. दुसरीकडे आपण पाहतोय की चूल आहे, लहान चूल आहे मातीची, ही देखील तयार केली जाते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या मातीच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपण पाहतोय की या ठिकाणी ही मातीची भांडी जी आहे ती तयार केली जातात. या ठिकाणी हे कुंभार आहेत आणि त्यांच्याकडून या मातीला आकार देत, चाकावरती आकार देत ही भांडी जी तयार केली जातात. मग यात लहान टोप असतील, मडकी असतील, छोटी भांडी असतील, लहान ग्लास असतील, कप असतील, अशी विविध भांडी जी तयार केली जातात. खरं तर हे सगळे जे आहेत ते खटाव तालुक्यातून आलेले आहेत आणि मुंबईला या महोत्सवामध्ये सगळ्यांना हे दाखवण्यासाठी हा महोत्सव आहे. पण त्याचबरोबर ही मातीची भांडी कशी आहे, त्यांचा उपयोग कसा होतो, ही कशी तयार केली जातात हे देखील आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आबासाहेब कुंभार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगायला, सगळ्यात आधी वैशिष्ट्य काय असतं मातीच्या भांड्यांचं? म्हणजे अनेकदा असं होतं की मातीच्या भांड्यात आपण जेवण करतो, पदार्थ करतो, चविष्ट होतो. पहिल्यापासूनच मातीच्या भांड्यामध्ये जर जेवण आहे ते चविष्टच होतं, पण त्याच्यापासून आपल्या शरीराला खूप चांगले फायदे होतात. मातीमध्ये जे गुणधर्म आहेत ते सगळे आपल्या शरीराला पोषक असतात, त्यामुळे हे मातीच्या भांड्यात जेवण केलेलं चांगलं आहे. जसं रक्तदाब असू द्यात किंवा मधुमेह असू द्यात, त्याच्यावर सुद्धा ह्या भांड्यातनं जेवण जेवलं तर कंट्रोल होऊ शकत. तुम्ही साधारण ही भांडी तयार करता, किती कालावधी लागतो आणि किती मेहनत करून ही भांडी सुबक भांडी तयार होतात? साधारणतः 100 भांडी तयार करण्यासाठी 1 ते 1.5 महिना कालावधी लागतो पूर्ण होण्यासाठी. यांच्या किमती कशा असतात साधारण? साधारणतः साईज नुसार किमती ठरवल्या जातात. जसं 20 रुपयापासून चहाचे कप ते सगळ्यात मोठी कढई किंवा मोठी हंडी हे 250 ते 400 रुपये पर्यंत विक्री होते. सर, तर ह्या भांडीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे केवळ पारंपरिक पद्धत म्हणून ही भांडी वापरली जातात तर असं नाहीये. या भांड्यांमध्ये जेवण चविष्ट होतं, पण त्याचबरोबर या भांड्यांमध्ये होणारे पदार्थ, होणारं जेवण जे आहे ते मानवी शरीरास देखील त्यांच्या आरोग्यास उपयुक्त असतात. आणि म्हणूनच गावात आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं या भांड्यांमध्ये जेवण करण्याची पारंपरिक पद्धत आहे. पण ती पद्धत मुंबईतही रुचावी म्हणून आपण या ठिकाणी हा जो पूर्ण व्यवसाय पाहतोय हे विक्रीसाठी आलेले आहेत. ते ह्यासाठीच की मुंबईकरांनाही मातीच्या भांड्यातलं जेवण कसं असतं, त्याची चव कशी असते, याची ओळख व्हावी म्हणून ठेवण्यात आलंय. माणदेशी महोत्सवामध्ये गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आकर्षक वस्तू पाहायला मिळतात. या वस्तूही खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. आणि या माणदेशी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडतंय, आपली कला आपल्या गावाकडच्या असलेल्या सगळ्या पारंपरिक पद्धतींचं दर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. विविध वस्तू आहेत ज्या मातीपासून बनवण्यात आलेल्या आहेत, काही वस्तू आहेत ज्या लाकडापासून बनवण्यात आल्यात. यात मातीच्या मडक्यापासून घड्याळापर्यंतचा एकूण आपण सगळी ही चित्र पाहतो आहोत. या सगळ्या वस्तू विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि गावाकडच्या संस्कृतीचं दर्शन शहरातल्या माणसांना घडावं त्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू असतात त्या देखील लाकडाच्या आणि मातीच्या या महोत्सवामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे. जात्यावर दळलेल्या धान्यांपासून तेच धान्य ज्या ताटात, ज्या मटक्यात आपण बनवून खाऊ शकतो इथपर्यंतची सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी बनवण्यात येत आहेत. आणि ह्या सगळ्या गावाकडच्या माणदेशातल्या महिलांनी त्या ठिकाणी त्यांच्या संस्कृतीचं दर्शन शहरातल्या माणसांना घडावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. फिरत्या चाकावर मातीच्या वस्तू तयार होताना पाहण्याचा आनंद काही निराळाच आहे. चला तर आपणही थोडक्यात पाहूयात चाकावर भांडं तयार होताना.
यासोबतच एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर माणदेश महोत्सव या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या महोत्सवामध्ये मुंबईकरांना ठेचा आणि भाकरीचा आस्वाद घ्यायला मिळालेला आहे. अस्सल गावरान पद्धतीची ठेचा भाकरी खायला मिळाल्यामुळे मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. माणदेशी महोत्सवात माणदेशी भाकरी खाण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते मोठ्या संख्येनं या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ठेचा आणि भाकरी खाण्याची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो. अक्षरशः या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. काय सांगाल, खरं तर गावचा ठेचा सर्वांना अनुभवता येतोय, त्याचा आस्वाद घेता येतोय. कारण की गावचा ठेचाच वेगळा असतो, चुलीवरचा स्वाद वेगळा असतो. त्याच्यासाठी त्याच्यासाठी भाकरी आणि ठेचा आवडीने खातात. काय कशा प्रकारे गर्दी आहे की दिवसाला किती लोक येत आहेत हा ठेचा खाण्यासाठी? दिवसाला कमीत कमी 1000 या 1500 लोक आते. माणदेशी महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील खाद्य संस्कृतीचा देखील आस्वाद घेता येतोय. कोल्हापूरची भेळ खाण्यासाठी अनेक जण या महोत्सवामध्ये येत आहेत. नेमकी ही कोल्हापूरची भेळ आहे तरी कशी पाहूया. माणदेशी महोत्सव म्हटलं की आपल्या समोर ग्रामीण भागातली संस्कृती डोळ्यासमोर येते किंवा ग्रामीण भागातील वेगवेगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी आपण सरसावतो. मात्र याच महोत्सवामध्ये ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांचाही आस्वादही तुम्हाला घ्यायला येतो. आणि आपल्याला पाहतोय की आपण इथे कोल्हापूरची भेल या ठिकाणी मिळते आणि मोठ्या प्रमाणात कोल्हापूरची भेल खाण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते या स्टॉलकडे येताना आपल्याला दिसून येत आहेत. आपल्या सोबत हे भेळ विक्रेते आहेत. काय सांगाल, खरं तर कोल्हापूरची भेल म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो रंकाळा आणि तिकडची तिखट. आता कसा मुंबईकरांचा याला रिस्पॉन्स आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोक कोल्हापूरची भेळ म्हणून स्पेशली खायला येतात, विचारतात काय वेगळं आहे तुमचं. आम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला काय कळणार म्हणतो. तुम्ही खाऊन बघा आणि मग तुम्ही सांगा. मग ते म्हणतात नाही नाही आम्हाला ही वेळ इथं मिळतच नाही. काय वेगळं पण आहे. आता मी या महोत्सवामध्ये आलेल्या मुंबईकरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माणदेशी महोत्सवामध्ये आल्यानंतर आपलेपणा जाणवतो आणि असे महोत्सव झाले पाहिजेत असं मुंबईकरांनी म्हटलंय. खूप वेगवेगळ्या प्रकारचा लाईक खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेत. सो मी स्वतः कोकणातली आहे पण आउट ऑफ कोकण म्हणजे कोकणाच्या बाहेर पण इतके सारे काय काय वेगवेगळे हे आहेत ते बघून फार छान वाटलं. आणि लाईक ऑर्गॅनिक नॅचरल जे आहे ते आपण इथून घेऊ शकतो, विच इज जे मुंबईमध्ये अवेलेबल नाही मिळत, आपल्याला सहजासहजी मिळत नाही. सो रासायनिक वगैरे असतं इथे. इथे कसं आहे ते नॅचरल आहे, म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यातून डिरेक्टली इथे आलेलं आहे. सो मग ते खूप. माणदेशी महोत्सवानं मुंबईकरांना ग्रामीण भागातील जीवन खाद्य संस्कृती आणि ग्रामीण भागातील वस्तूंचं महत्व मुंबईकरांसमोर आणलेलं आहे. त्याचबरोबर या गोष्टी मुंबईकरांना विकत घेण्यासाठी भाग पाडलंय. दुकानाच्या या एकूण सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या ठिकाणी तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे. दुकानाच्या माध्यमातून कुटुंबियांनी महोत्सवातून एक वेगळा आधार निर्माण करण्याचा महोत्सवाच्या आयोजकांचा प्रयत्न आहे. आमच्या ज्या महिला आहेत ग्रामीण भागातल्या जे सगळं घेऊन आलेत, मग बांबूच्या वस्तू असतील, मातीच्या वस्तू आहेत, जयवंती आहे आदिवासी विभागातून आलेली, तर मला असं वाटतं की 2020 AI साठी तर आहेच, पण 2020 मुंबईकरांनी इतका प्रोत्साहन दिला की त्यांनी एन्शियंट इंटेलिजन्सला आणि आपल्या 12 बलुतेदारांना, शेतकऱ्यांना आणि महिला उद्योजकांना त्यांनी इथे एवढा चांगला प्रतिसाद देऊन यांच्या सगळ्यांच्या कष्टाला आणि घामाला सलामी दिली आहे. आणि जाता जाता लाकडाच्या वस्तू तयार होताना पाहणं देखील गमतीचं असतं. या महोत्सवामध्ये सतत आपल्याला असे अनुभव घ्यायला मिळतात. चला तर पाहूयात लाकडी पट्टीला कसा आकार मिळतो.